नमस्कार बंधू आणि भगिनींनो, यशस्वी शेतीचं नियोजन कसं करावं? शेतीकडं व्यापारदृष्ट्या आपण पाहिलं पाहिजे. शेतीकडं व्यापारदृष्ट्या पाहिलं नसल्यामुळं आपण नापिकी, कर्जबाजारीपणा, आत्महत्या अशासारख्या गोष्टींना आपण सामोरे जात आहे. हे सातत्याने आपल्या लक्षात येऊनसुद्धा आपण कृतीत आणत नाही. त्यासाठी आपण असं केलं पाहिजे, शेतीला आपण एक फर्मचं नाव दिलं पाहिजे. एक्स वाय झेड फर्मचं नाव द्या, तुमच्या आईवडिलांचं नाव द्या, आजोबांचं नाव द्या, आणि तिथून तुम्ही ते शेतीची फार्म तयार करा. आणि हाचा फार्म तयार केल्यानंतर तुम्ही तुमचं बँकेमध्ये अकाउंट काढा. त्या बँकेच्या अकाउंटमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची तुम्ही उलाढाल ठेवा. आणि ती उलाढाल ठेवल्यानंतर तुम्हाला बँकसुद्धा आपोआप कर्ज देईल. आणि कर्ज दिल्यानंतर तुमचा हळूहळू विकास व्हायला सुरुवात होईल. आणि अशा पद्धतीने तुम्ही बँकेकडून कर्ज सहकार्य घेतला आणि बँकेला ते पुरेपूर चांगल्या पद्धतीने परतफेड करा. त्यामुळे तुमचं जे क्रेडिट आहे ते चांगल्या पद्धतीने होईल. त्यानंतर तुम्ही शेतामध्ये जे उपाययोजना करायचे आहेत, तर त्यामध्ये उपाययोजना करत असताना तुम्ही शेततळे बांधा शेतामध्ये. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळी पाण्याचा प्रॉब्लेम येईल, त्या शेततळ्याचा तुम्हाला उपयोग होईल. शेततळ्यासाठी अनेक शासनाच्या स्कीम आहेत, त्याचासुद्धा फायदा घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर तुम्हाला अवजारं जी आहेत, त्या अवजारासाठीसुद्धा स्कीम मिळू शकतात. तर त्या पद्धतीचे कमीत कमी खर्चामध्ये अशा प्रकारचे जे अवजार आहेत, त्या अवजारं तुम्हाला मिळाले पाहिजेत. आणि त्याचा तुम्ही वापर शिकला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा उपयोग करून दिला पाहिजे. आणि त्याच्यातून दोन पैसे तुम्ही मिळवले पाहिजे. त्यानंतर तुम्ही शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिकं लावा. त्याच्यामध्ये टोमॅटो, परत भाजीपाला अशा प्रकारचे पिकं लावा. त्यानंतर फळबागा लावा. अशा प्रकारे तुम्ही दोन तीन एकर शेती असेल तर त्यामध्ये तुम्ही ह्या पद्धतीने नियोजन करू शकता. तुम्ही फ्लावर लावा, तुम्ही टोमॅटो लावा, नंतर कोबी लावा, नंतर मिरची लावा, ढोबळी मिरची लावा. अशा प्रकारचे ज्या भाजीपाला आहे ते टप्प्याटप्प्याने लावा, जेणेकरून तुमच्याकडं आठवड्याच्या आठवड्याला चलन आलं पाहिजे. अशा पद्धतीचं जर नियोजन केलं तर तुम्ही शेतीमध्ये तुम्ही यशस्वी होणार आहे. यशस्वी शेतीचं हे एक तंत्र आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही करत असताना अनेक ठिकाणी तुम्ही कीटकनाशकं जी वापरता ती जैविक कीटकनाशकावर भर द्या. नंतर झिरो बजेट नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न करा. आणि रासायनिक खतापासून आपली जमीन वाचवा. रासायनिक खताचा वापर करत गेला तर तुम्हाला अनेक प्रकारचे नापिके येण्याची शक्यता आहे किंवा तुमच्या जमिनी क्षारपड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यशस्वी शेतीचं जे नियोजन करायचं असेल तर त्यासाठी गांडूळ खत हा एक पर्याय आहे. आपल्या शेतीमध्ये गांडूळ खताचा प्रोजेक्ट करा आणि त्या गांडूळ खताच्या प्रोजेक्टमार्फत तुम्ही शेतीमध्ये वारंवार त्याच खताचा वापर करून सेंद्रिय पद्धतीचं पीक काढू शकता. आणि एक प्रमाणीकरण तुम्ही तुमच्या एकदा लोकांनी भेट दिली, कृषी पर्यटनसुद्धा तुम्ही शेतामध्ये वसवू शकता. आणि अशा प्रकारचं तुमचं जर नाव झालं, सेंद्रिय पद्धतीचं तुम्ही हे फळं आणि भाजीपाला काढता असं जर लोकांना माहिती झालं, तर तुम्हाला मार्केटही सुद्धा व्यवस्थित यायला काय हरकत नाही. धन्यवाद.